महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी पालकमंत्रीबाबत दोन नावं सुचवली आहेत. यातलं एक नाव म्हणजे सतीश पाटील यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद द्यावं असं थोरात यांनी सुचवलं, तर विश्वजित कदम यांनाही पालकमंत्री करावं असं थोरात यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींसोबत यावत त्यांनी फोनवर चर्चा केली आहे, तर ज्येष्ठ नेते अहमद पटेल, के सी वेणुगोपाळ यांची त्यांनी दिल्लीत भेट घेतली. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, बाळासाहेब थोरातांनी दोन नावं सुचवलेत कोल्हापूरचं पालकमंत्रीपद सतीश पाटील, तर जे युवा नेते आहेत विश्वजित कदम यांना देखील पालकमंत्रीपद द्यावं अशी सूचना त्यांनी केलेली आहे. अधिक काय माहिती? बिलकुल गिरीश, आता कोल्हापूरचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी बाळासाहेब थोरात तयार नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे राहुल गांधी यांना, आपल्याकडे अगोदरच एक मंत्रीपद आहे, अशा वेळी पालकमंत्रीपद नको. मग अशा वेळी कोल्हापूरचं जे पालकमंत्रीपद रिकाम राहते त्या ठिकाणी सतीश पाटील यांना पालकमंत्री करावं, जे की सतीश पाटील आता भंडाऱ्याचे पालकमंत्री आहे. आणि सतीश पाटील यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद केल्यानंतर आणखीन एक पालकमंत्रीपद जे आहे ते शिल्लक राहतं भंडाऱ्याचं, त्या ठिकाणी मात्र विश्वजित कदम यांना ऍडजस्ट करावं, यांची नियुक्ती करावी असं विनंती केलेली आहे पक्षश्रेष्ठीकडे. पक्षश्रेष्ठीने ती मान्य पण विनंती केल्याची आपल्याला माहिती कळते. त्यामुळे आता 14 तारखेला मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे. अगोदर काँग्रेसची बैठक होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब थोरात यांची बैठक होऊन त्यामध्ये चर्चा केली जाईल आणि याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. त्यामुळे 14 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल. परंतु कुठेतरी नाराजी जी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की विजय वडेट्टीवार यांना मदत व पुनर्वसन खातं देण्यासंदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे यांची चर्चा केली जाईल. रामराजे, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.